पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळाजोजो जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा लवकरच श्रीकृष्ण जन्माष्टमी येत आहे आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव आपल्या भारतामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्साहाने साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री ठीक बारा वाजता कंसाच्या बंदिवासात भगवान श्रीकृष्णांचा पिता वसुदेव व माता देवकीच्या पोटी जन्म झाला आणि श्री विष्णूंनी आठवा अवतार श्रीकृष्णाच्या रूपात घेतला श्रीकृष्ण हे देवकीचे आठवे अपत्य म्हणून जन्माला आले होते मथुरेत जन्म झाल्यानंतर कृष्ण गोकुळात गेला जिथे त्यांचा जन्मोत्सव अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरी केली जाते यालाच बऱ्याच ठिकाणी दहीहंडी असंही म्हणतात नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा घरच्या गर घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची पूजेसाठी लागणारं संपूर्ण साहित्य योग्य पूजाविधी आणि मंत्र अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर श्रीकृष्ण जन्माष्टमी तिथीची सुरुवात सव्वीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि 27 ऑगस्ट रोजी पहाटे दोन वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होईल तर सोमवारी रात्री बारा वाजता ही पूजा आपल्याला सुरू करायची आहे तर उदय नुसार सव्वीस ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव आपल्याला साजरा करायचा आहे आणि कृष्णाच्या पूजेची शुभ वेळ आहे सोमवारी रात्री बारा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे बाळकृष्णाची पूजा करण्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटाचा वेळ मिळणार आहे जन्माष्टमीला प्रभू श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते तर त्या पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते आधी आपण पाहूया तर मी जन्मोत्सव साजरा करण्यासाठी बाळकृष्णाला पाळणा घेतलेला आहे त्यासोबतच एका ताम्हणामध्ये बाळकृष्णाची मूर्ती मी स्वच्छ करून घेतलेली आहे बाळकृष्णासाठी कपडे काही दागिने घेतलेले आहेत मोरपीस असलेला मुकुट घेतलेला आहे या ठिकाणी काही पिवळी फुलं गजरे तुळशीपत्र आणि गणपतीसाठी दुर्वा घेतलेली आहे या पूजेमध्ये तुळशीपत्र आणि पिवळी फुले मात्र अवश्य असावीत इथे काही फळं नैवेद्यासाठी घेतलेली आहेत मागेच गायवासरूची मूर्ती घेतलेली आहे हळदी कुंकू घेतलेला आहे त्यासोबतच अजून नैवेद्यामध्ये मी बरेच पदार्थ घेतलेले आहेत त्यामध्ये इथे मी मिठाई घेतलेली आहे गोपाळकाला करून घेतलेला आहे त्यासोबतच आपल्याला सुकामेवा लागणार आहे त्यामध्ये मी बदाम आणि खडीसाखर घेतलेली आहे कृष्णाला सर्वात जास्त आवडणारं लोणी घेतलेलं आहे त्याचबरोबर पूजा करण्यासाठी इथे दोन समयी घेतलेले आहेत तेलवाती घालून पंचामृत घेतलेलं आहे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे इथे नैवेद्यासाठी सुद्धा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे अक्षता घेतलेल्या आहेत त्यासोबतच चंदन घंटा माचीस इथे कापूर घेतला आहे आरतीसाठी धूप आणि श्री गणेशाची मूर्ती घेतलेली आहे तर एवढं साहित्य मी गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा करण्यासाठी घेतलेलं आहे तुमच्याकडे यापैकी एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं फक्त मनोभावे पूजा करावी तर जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपली सकाळची रोजची कामे करून घ्यायची त्यानंतर आपण घरातील रोजची देवपूजा करायची आहे आणि या ही आपण बाळकृष्णाची पूजा करायची आहे पण या दिवशी रात्री बारा वाजता जन्माची वेळ असते तर या जन्माच्या वेळी आपण श्रीकृष्णाची विशेष पूजा करायची आहे शुभ काळात केलेली पूजा देवाला अतिप्रिय असते आणि ती शुभही मानली जाते तर आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी पाठ किंवा चौरंग मांडावा आणि त्यावरती नवकोर शक्य असेल तर पिवळं वस्त्र टाकावं तर या ठिकाणी मी अशी पूजेची तयारी केलेली आहे सर्वात आधी आपण अक्षता बनवून घेतल्या एका वाटीमध्ये थोडे तांदूळ घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू मिसळून आपण आधी अक्षता तयार करून घ्यायच्या त्यानंतर आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यायची अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करत असतो त्यानंतर आपण गणेश पूजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते तर एका तांभणामध्ये श्री गणेशाची मूर्ती ठेवून त्यावरती स्वच्छ पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करायचा यावेळी ओम श्री गणेशाय नमहा किंवा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम श्री गणेशाय ओम श्री गणेशाय नमः गोकुळाष्टमीच्या दिवशी अनेक जण रात्री बारा वाजेपर्यंत व्रत ठेवतात मंदिरात झाक्या सजवण्यात येतात देवाला पाळण्यात दहीहंडीचे आयोजन करण्यात येते अशा प्रकारे श्रीकृष्ण जन्मोत्सव ठिकठिकाणी साजरा केला जातो तर गणपतीला अभिषेक करून झाल्यावरती आपण चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून गणपतीची मूर्ती स्थापन केलेली आहे गणपतीला चंदन हळदी कुंकू वाहायचं आहे अक्षता वाहायच्या आहेत फुलं दुर्वा अर्पण करायची आहेत आणि गणेशाला नमस्कार करायचा आहे यानंतर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे तर या दिवशी कृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते तुमच्या देवघरातील जी कृष्णाची मूर्ती असेल छोटी तर त्या मूर्तीची आपण या दिवशी पूजा करायची असते ताम्हणामध्ये फुलांची सजावट करून बाळकृष्णाला स्नान घालायचं आहे यावेळी तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय गोविंदाय नमो नमहा हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आपण श्रीकृष्णांना स्वच्छ पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक केलेला आहे त्यानंतर आपण चंदनाचा अभिषेक श्रीकृष्णांवरती करणार आहोत श्रीकृष्णांना चंदन आणि पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्यामुळे चंदनाने आपल्याला स्नान घालायचे आहे आणि पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून मग आपण ती मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे अभिषेक केलेलं पाणी मात्र रात्री टाकून देऊ नका एका भांड्यामध्ये ते तसंच ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुंडीतील एखाद्या झाडाला घालू शकता अभिषेक घातल्यावर मूर्ती एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून चौरंगावरती स्थापन करायचे आहे थोड्या अक्षता ठेवून त्यावरती आपण बाळकृष्णाची स्थापना करायची आहे बाळकृष्णाला तुम्ही सजवण्यासाठी जे काही घेतलेलं आहे ते सर्व घालून घ्यायचं आहे इथे पहा मी पिवळ्या रंगाचा ड्रेस बाळकृष्णाला घालून घेतलेला आहे पिवळा रंग हा श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही या पूजेमध्ये पिवळ्या रंगाचा वापर अवश्य करा जे काही अलंकार आभूषणे कृष्णासाठी घेतलेलं मोरपिसाचं मुकुट हे सर्व त्यांना घालून घ्यायचं आहे आणि मग त्यांची पूजा करायची आहे या दिवशी बाळकृष्णाचा साजशृंगार करायचा आहे जेवढे छान सजवता येईल तेवढे छान सजवायचे आहे कृष्णाला सजवण्यासाठीचे साहित्य या दिवशी तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जाईल तर असे आपण कृष्णाला छान सजवले आहे मोरपीस असलेला मुकुट घातला आहे चंदनाचा टिळा लावलेला आहे तुळशी पत्र आणि पिवळी फुले अर्पण केली आहे तुळस आणि पिवळी फुले भगवान कृष्णाला अतिप्रिय आहेत त्यानंतर आपण पूजेमध्ये इतर कोणती मूर्ती किंवा गायवासरू ठेवली असतील तर त्यांची देखील पूजा करून घ्यायची गायी वासराला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची तर या दिवशी कृष्ण जन्माच्या रात्री कृष्णाची विशेष पूजा करून नंतर कृष्णाला पाळण्यात ठेवून झोका द्यायचा आहे पण त्यापूर्वी आपण बाळकृष्णासाठी छान असा पाळणा सजवायचा आहे त्यांच्यासाठी फुलांचं आसन करायचं आहे आणि त्यानंतर छोटा बाळकृष्ण आपल्याला हळूवारपणे अलगद उचलून त्या पाळण्यामध्ये ठेवायचा आहे आपल्या देवघरात जो छोटा बाळकृष्ण असतो त्या मूर्तीच्या पूजेला या दिवशी जास्त महत्त्व असते कृष्णाला पाण्यात ठेवल्यानंतर जे काही अलंकार आभूषण आहे ते त्यांना घालून घ्यायची तुळशीपत्र फुलं त्यांच्याजवळ ठेवायची त्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत तर मी या ठिकाणी मिठाई गोपाळकाला करून घेतलेला आहे त्यासोबतच लोणी हे, हे कृष्णाला अतिशय प्रिय आहे त्यासोबतच खडीसाखर बदाम फळे सुद्धा ठेवलेली आहेत प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही या दिवशी तुळशीला खूप जास्त महत्त्व असते त्यामुळे नैवेद्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये सुद्धा तुळशीपत्र टाकलेलं आहे नैवेद्य दाखवताना ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान श्री कृष्णाय नम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामी असे म्हणत नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं आहे मध्ये पाणीयम समर्पयामी याचा अर्थ असा की आपण पाणीसुद्धा अर्पण करत आहे त्यानंतर आपण धूप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जो येईल तो पाळणा म्हणायचा आहे आणि झोका द्यायचा आहे तुम्हाला जर पाळणा म्हणता येत नसेल तर वरती लावून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता बाळा जो जो रे कुळभूषणा श्री नंद नंदना निद्रा करी बाळा मनमोहना परमानंदा कृष्णा बाळा जो जो रे जन्मुनी मथुरेत यदुकुळी आला पाळणा लांबविला गोकुळी धन्य केले गौळी बाळा जो जो रे तर या ठिकाणी मला येईल तसा पाळणा मी म्हणलेला आहे पाळणा म्हणून झाल्यावरती आपण बाळकृष्णाची आरती करायची आहे घंटा नाद करायचा आहे रात्री पूजा करून झाल्यानंतर आपण श्रीकृष्णाला मंत्र पुष्पांजली आपण अर्पण करत असतो तर ओंजळीमध्ये फुले घेऊन ती श्रीकृष्णाच्या चरणाशी आपण व्हायची आहेत रात्री बारा वाजता आपण जन्मोत्सव साजरा करत असतो तर सर्व पूजा झाल्यानंतर आपण मंत्र पुष्पांजली अर्पण करायची आहे शेवटी धूप दीप ओवाळायचा आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे ही पूजा आपल्याला सोमवारी रात्री बारा वाजता करायची आहे पूजेची तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता मात्र पूजेला सुरुवात तुम्ही बारा वाजून एक मिनिटानंतर करा ते तुम्ही रात्री पाऊन तासामध्ये पूजा उरकू शकता आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गोपाळकाला आहे त्या दिवशी पंचोपचारे पूजा करून मग आपल्याला उत्तर पूजा करायची आहे श्रीकृष्णाला महानैवेद्य आपण अर्पण करायचं असतो तर नैवेद्य म्हणून आपण गोपाळकाला करायचा असतो जो श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे तुम्ही जर घरीच ही पूजा करणार असाल तर घरातील सर्व मंडळींनी मिळून सहपरिवार ही पूजा करायची आहे आणि घरातील सर्व महिलांनी मिळून पाळणा हलवायचा आहे यामुळे आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने सुख समृद्धी प्राप्त होते आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात त्यामुळे येत्या जन्माष्टमीला सुद्धा तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरी पूजा नक्कीच करा भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच मिळेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाची पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा जय श्रीकृष्ण